नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई ट्रेड मराठीमध्ये. मी आहे सचिन. आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर स्ट्रॅटर्जीज तयार करून ट्रेड करणं सगळ्यांना आवडत असतं. एक पर्टिक्युलर स्ट्रॅटर्जी तयार करायची आणि त्याच्यानुसार ट्रेड करायचा. तर ही स्ट्रॅटर्जी तयार कशी करायची काही जणांना कळत नाही. तर धन ॲप्लिकेशन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत रेडीमेड स्ट्रॅटर्जीज ऑप्शन. तर आपण आज तेच बघणार आहोत कशा पद्धतीने धन ॲप्लिकेशनमध्ये या रेडीमेड स्ट्रॅटर्जी आपल्याला यूज करायच्या आहेत. तर आपण बघत आता इथे की धन ॲप्लिकेशन आपण ओपन केलेलं आहे. ऑप्शन ट्रेडर बाय धन हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. इन्व्हेस्टमेंटचं वेगळं ॲप्लिकेशन आहे आणि ऑप्शन ट्रेडिंगचं वेगळं ॲप्लिकेशन आहे. तर आपण आता ॲप्लिकेशन जे ओपन केलं आहे ते ऑप्शन ट्रेडिंगचं ओपन केलेलं आहे. आणि तुम्ही आत्ता इथे बघताय की निफ्टी 960 पॉईंट वरती दिसतोय. तर आज आहे आज आहे शनिवार. तर मॉक ट्रेडिंग इथे चालू आहे म्हणून हे प्राइजेस एवढ्या फ्लक्च्युएट होत आहेत. तर बेसिकली एक मॉक ट्रेडिंग सुरू असतं कधी कधी शनिवारी वगैरे, तर त्यावेळी ह्या प्राइजेस चेंज होतात. त्यामुळे इथे कन्फ्यूज होऊ नका, फक्त प्रोसेस समजावून घ्या. एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे त्यामुळे प्रोसेस आपल्याला फक्त समजावून घ्यायची. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारे सुरुवातीला होमपेज तुम्हाला दिसतं. तुम्हाला डायरेक्टली आयडियाजमध्ये जायचं आहे. या आयडियाज जे दिसतं आहे तो टॅब ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आउटलुकचा ऑप्शन दिसेल. आउटलुक आत्ता सध्या आपण बघणार नाही आहोत. आपल्याला त्याच्या शेजारी स्ट्रॅटर्जीचा ऑप्शन जो दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्या टॅबला ओपन करायचं आहे. तिथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट FNO इंडेक्स ऑर स्क्रिप्ट. आता ह्या ज्या स्ट्रॅटर्जीज आपण बनवणार आहेत त्या मोस्ट ऑफ द टाईम काय असणार आहेत की फ्युचर आणि ऑप्शनमध्ये असणार आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त फ्युचर ऑप्शनचे स्टॉक इथे बघायचे आहेत आणि इंडायसेस आपल्याला बघायचे आहेत. इंडायसेस म्हणजे कुठला? आपला निफ्टी झाला, बँक निफ्टी झाला किंवा फिन निफ्टी जर असेल तर तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर बेसिकली तुम्ही स्वतःची स्ट्रॅटर्जी इथे तयार करू शकता. पण काही जण नवीन असतात त्यांना स्वतःची स्ट्रॅटर्जी तयार करायला वेळ लागतो, एक्सपिरियन्स नसतो तेवढा, त्यामुळे ते तयार करू शकत नाही. त्यांच्यासाठी रेडीमेड स्ट्रॅटर्जीज इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत धन ॲप्लिकेशननं. तर त्या आपल्याला यूज करायच्या आहेत. कुठल्या स्टॉकमध्ये तुम्ही ट्रेड करणार आहात त्या स्टॉकचं फक्त आपल्याला इथे नाव सर्च करायचं आहे. किंवा ट्रेड तुम्ही इंडायसेसमध्ये घेणार असाल तर इंडायसेसचं नाव सर्च करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सर्चमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला निफ्टी 50, बँक निफ्टी, फायनान्शियल निफ्टी, ONGC, वोडाफोन, ITC, रिलायन्स अशा प्रकारचे स्टॉक बघायला मिळतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी 50 बघणार आहोत की काय स्ट्रॅटर्जीज आपल्याला इथे मिळत आहेत. जसं आपण निफ्टी 50 क्लिक केलं तर आपल्याला इथे एक्सपायरीज बघायला मिळतील. 7 जुलै, 14 जुलै, 21 जुलै, 4 ऑगस्ट, ऑगस्टचे पण एक्सपायरीज बघायला मिळत आहेत. मंथली एक्सपायरी बघायला मिळते आहे. ऑगस्टची पण मंथली एक्सपायरी इथे बघायला मिळते आहे. त्याच्यानंतर खालीच आपल्याला इथे काय आहे की 35 स्ट्रॅटर्जीज अशा आहेत त्या त्यांनी बनवून दिलेल्या आहेत. आपल्याला रेडीमेड स्ट्रॅटर्जीज आहेत जे आपल्याला फक्त ट्रेड करायचे आहेत, डायरेक्टली यूज करायचे आहेत. कशा पद्धतीने यूज करायचे आहेत? आता कुठलीही स्ट्रॅटर्जी यातली तुम्ही सिलेक्ट करू शकता. बुल कॉल स्प्रेड आहे, बिअर पुट स्प्रेड आहे, लॉंग स्ट्रॅडल आहे, रेशो कॉल आहे, आयन कॉन्डॉर आहे, बुल पुट स्प्रेड आहे, शॉर्ट स्ट्रॅडल आहे, रेशो पुट स्प्रेड आहे किंवा लॉंग स्ट्रँगल पण आहे. यातली कुठलीही स्ट्रॅटर्जी तुम्ही सिलेक्ट करू शकता. प्रत्येक नावाच्या पुढे तुम्हाला 4 स्ट्रॅटर्जीज, 4 स्ट्रॅटर्जीज, 1 स्ट्रॅटर्जी, 3 स्ट्रॅटर्जीज, 5 स्ट्रॅटर्जीज अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज बघायला मिळतील. तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पहिलाच ऑप्शन आपण सिलेक्ट करू बुल कॉल स्प्रेडचा. आणि बुल कॉल स्प्रेडमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे 4 प्रकारच्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ट्रेडिंगच्या बघायला मिळतील. सगळ्यात पहिल्यांदा इथे 7 जुलैला आपण काय कुठल्या स्ट्राईक प्राईसचा कॉल आणि पुट सेल करू शकतो हे बघू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथे वेगळ्या स्ट्राईक प्राईसचे कॉल सिलेक्ट करू शकतो आपण. 4 प्रकारे इथे आपल्याला ट्रेड करता येतो, त्यातला एक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि जसं की मी पहिली स्ट्रॅटर्जी इथे सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे मला प्रॉफिट किती होणार आहे ते दिसतंय आणि ब्रेक इव्हन पॉईंट किती आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. इथून तुम्ही डायरेक्टली ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. सध्या FNO अकाउंट माझं ओपन नाही आहे त्याच्यामुळे आपण इथे ट्रेड करू शकणार नाही आणि आज सॅटरडे आहे त्यामुळे तसाही तो ट्रेड एक्झिक्यूट होणार नाही. सो ही गोष्ट लक्षात घ्या. ॲनालाइज करू शकता ट्रेड तुम्ही या ॲनालाइजच्या टॅपवर क्लिक करून आणि बास्केट पण क्रिएट करू शकता. सध्या आपण ॲनालाइज करूया हा ट्रेड. ॲनालाइजवर गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला निफ्टी किती चाललं आहे तो दिसेल. एक्सपायरीला किती दिवस शिल्लक आहेत आणि ट्रेड आपला मार्केट ऑर्डरला एक्झिक्यूट होणार आहे हे इथे बघायला मिळतं. कॉल आपण कुठला बाय करणार आहे, कॉल आपण कुठला सेल करणार आहे याच्या प्राइजेस इथे बघायला मिळतात आणि एक्झॅक्टली प्रीमियम आपल्याला इथे बघायला मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, जर हा ट्रेड तुमचा सक्सेस झाला तर प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग किती आहे तुमची? तर 49% चान्सेस आहेत की तुमचा हा ट्रेड सक्सेसफुल होईल. सक्सेसफुल झाला तर तुम्हाला ट्रेडमध्ये प्रॉफिट किती होणार? 1370 रुपये. आणि लॉस किती होणार? 1130 रुपये जर तुम्ही एक लॉटवर ट्रेड करत असाल. थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल क्वांटिटी 50 म्हणजे एक लॉट आपण ट्रेड करू शकतो आणि हा पूर्ण ट्रेड एक्झिक्यूट करायसाठी तुम्हाला 24,000 रुपयेची गरज आहे.
म्हणजे 24,000 रुपये तुम्ही लावायचे, तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट 1,300 होणार आणि मॅक्सिमम लॉस तुम्हाला 1,100 रुपये होणार. लॉट जर वाढवले इथे तुम्ही, तर तुमचं जे रिक्वायरमेंट मार्जिन आहे ते वाढणार. 48,000 झालं कारण तुम्ही इथे लॉट 2 घेतलेले, क्वांटिटी 100 झाली, प्रॉफिट डबल झालं आणि लॉस पण इथे डबल झाला. अशा पद्धतीने तुम्ही जे ट्रेड आहेत ते एक्झिक्यूट करू शकता डायरेक्टली स्ट्रॅटेजीजचा रेडीमेड यूज करून. पे ऑफ चार्ट बघायचा असेल तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे ऑफ चार्ट तुम्ही बघू शकता की ब्रेक इव्हन पॉईंट कुठे आहे, प्रॉफिट किती होणार आहे आणि लॉस किती होणार आहे. अनलिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस वाली ही स्ट्रॅटर्जी नाही आहे, लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस वाली स्ट्रॅटर्जी आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि इथे जो ऑप्शन दिला आहे हा आता FNO ॲक्टिवेट नाही आहे म्हणून हा ऑप्शन दिसतोय, नाहीतर इथे तुम्हाला एक्झिक्यूट ट्रेडचा ऑप्शन दिसेल, तुम्ही डायरेक्टली ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही बँक निफ्टीचा पण ट्रेड शोधू शकता. सर्चमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये जायचं आहे आणि बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला 35 स्ट्रॅटर्जीज बघायला मिळतात आणि डिफरंट डिफरंट एक्सपायरीजच्या बघायला मिळतात. 14 जुलैची एक्सपायरी सिलेक्ट करून आपण एखादी जो स्ट्रॅटर्जी आहे ती इथे बघूया. आयन कॉन्डॉर सिलेक्ट करूया. आयन कॉन्डॉर सिलेक्ट केल्यानंतर 3 प्रकारच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज आपल्याला बघायला मिळतात 14 जुलैच्या एक्सपायरीच्या. त्याच्या कुठल्याही स्ट्रॅटर्जीवर जर तुम्ही बघितला सगळ्यात जास्त प्रॉफिट याच्यामध्ये होतोय, लोकांना प्रॉफिट बघायला आवडत असतं त्यामुळे सगळ्यात जास्त प्रॉफिट याच्यामध्ये, म्हणून ही स्ट्रॅटर्जी आपण अनालाइज करून बघूया. ब्रेक इव्हन पॉईंट तुम्हाला इथे बघायला मिळतोय 34,095 चा. जर मार्केट 34,095 क्लोज झालं तर तुम्हाला 0 लॉस 0 प्रॉफिट होणार आहे. अनालाइज करूया ट्रेडला. अनालाइज मध्ये गेल्यानंतर बघायला मिळेल बँक निफ्टी आता किती चालू आहे, एक्सपायरी डेज टू एक्सपायरी 12 राहिलेत आणि प्रत्येक ऑर्डर मार्केटनं एक्झिक्यूट होणार आहे. या स्ट्रॅटर्जीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक पुट सेल करायचं आहे, एक कॉल सेल करायचं आहे, एक पुट बाय करायचं आहे आणि एक कॉल बाय करायचं आहे. प्रॉफिट प्रोबॅबिलिटी विनिंग परसेंटेज फक्त 16%. मॅक्स प्रॉफिट 6,200, मॅक्स लॉस 1,200. प्राईस फ्लक्च्युएट होती आहे म्हणून हे थोडंसं चेंज होतं आहे, अदरवाईज इथे ॲक्च्युअलमध्ये वेगळ्या प्राइजेस दिसू शकतात. लॉट इथून चेंज करू शकता आणि आपल्याला रिक्वायरमेंट ऑफ मार्जिन 41,726 रुपये. लॉट वाढवू शकता, फंड ॲड करायचा असेल तर टॉपअप इथून करू शकता आणि इथे ट्रेडचा ऑप्शन येतो, तिथून तुम्ही डायरेक्टली ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला रेडीमेड स्ट्रॅटर्जी ज्या आहेत त्या यूज करायला मिळतात आणि ट्रेड करायला मिळतात धन ॲपमध्ये. इथे तुम्हाला जायचं आहे आयडियाजमध्ये, गेल्यानंतर या स्ट्रॅटर्जीचा ऑप्शन ओपन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या स्ट्रॅटर्जीज इथे बघू शकता आणि त्या डायरेक्टली इथे ट्रेड करू शकता. दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.